आज 11 जानेवारी 2022 जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा तारोली तालुका कुही जिल्हा नागपूर तर्फे 100 दिवस वाचन अभियान अंतर्गत तारोली येथील सरकारमान्य अक्षय सार्वजनिक वाचनालय या ठिकाणी आम्ही भेट देत आहोत। या उपक्रमांतर्गत आज या वाचनालयाचे व्यवस्थापक सन्माननीय श्री बालकदासजी घरडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचप्रमाणे तारोली शाळेचे मुख्याध्यापक श्रीयुत अरुणजी झोडापे सर, त्याचप्रमाणे तारोली शाळेच्या सहाय्यक शिक्षिका सौ स्नेहल इंदूरकर मॅडम उपस्थित आहेत। या वाचनालयाच्या अनुषंगाने आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना श्रीयुत घरडे साहेब मार्गदर्शन करत आहेत आणि श्रीमती इंदूरकर मॅडम त्यांना या संदर्भात प्रश्न विचारत आहेत, मुलाखत घेत आहेत। नमस्कार सर, आज जिल्हा परिषदचा जो उपक्रम आहे 100 दिवस वाचन, तर या अंतर्गत आम्ही आपल्या वाचनालयाला भेट द्यायला आलो। सर्वप्रथम आपण आम्हाला परिचय द्यावा आणि या छोट्याशा गावामध्ये अक्षय वाचनालय उघडण्याविषयी आपल्या मनात काय विचार होते, यामागे काय उद्दिष्ट होतं तो आम्हाला सांगा। तर वाचनालयाचं उद्दिष्ट म्हणजे प्रत्येक गावामध्ये आता सरकारची स्कीमच आहे, गाव तिथे वाचनालय असं सरकारचं एक स्लोगन होता आणि त्या अंतर्गत खेड्यापाड्यामध्ये वाचनालयाची कमी होती आणि शहरामध्ये वाचनालय आधीपासूनच सुरुवात होती त्यांची, म्हणून खेड्यातील लोकांना मुलांना वगैरे वाचनाची आवड लागावी, त्यांच्या ज्ञानात काही भर पडावी म्हणून वाचनालय म्हणजे निर्माण करण्याचं किंवा उघडण्याचं तो एक मानस आमच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्या अनुषंगाने आम्ही ग्रामपंचायतच्या परमिशनने 2008 साली हे वाचनालय उघडलं। अरे वा, अरे छान कल्पना होती, कारण आजकालचं संगणकीय युग आहे, हातामध्ये प्रत्येकाच्या लॅपटॉप मोबाईल आणि टॅब असतो, वाचन जे आहे ते त्यांचं फक्त या तीनच वस्तूवर सीमित झालेलं आहे, जे काही वाचायचे ते फक्त व्हॉट्सअप मेसेज किंवा इतर ज्ञान त्या मिळवण्याचा प्रयत्न करतात, परंतु प्रत्यक्ष वाचनालयात जाऊन वाचन करण्याचा अनुभव हा काही वेगळाच असतो। फारच सुंदर विचार होते, आपले फार छान उद्दिष्ट आहे। मला एक सांगा साहेब की आपल्या गावामध्ये हे वाचनालय 2008 पासून आपण उघडलेलं आहे, गावातील लोकांचा काय कसा प्रतिसाद आहे? आता बघा, गावातील लोकांचा प्रतिसाद जो वाचनालयाला पाहिजे तसा तो मिळत नाही, कारण आजकाल प्रत्येक गावात पांढऱ्यावरती जास्त गर्दी, हॉटेलमध्ये जास्त गर्दी, वाचनाची आवड लावावी किंवा लागावी लागायला पाहिजे या उद्दिष्टानं वाचनाचा उद्देश होता, पण तसं सहकार्य मिळत नाही। आणि खरं म्हणजे वाचनालयामुळं लहान मुलांच्या बुद्धीचा विकास होतो, त्याच्या ज्ञानात भर पडते, चांगल्या चांगल्या सायंटिस्ट मोठ्या माणसांच्या कथा वगैरे इथे पुस्तकामध्ये अवेलेबल करतो, शाळेमध्ये जे शिकलं जाते ते ठराविक चापोरीत त्यांचा अभ्यास असतो परीक्षेच्या दृष्टीनं, पण जनरल नॉलेज वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लायब्ररीच्या माध्यमातून त्यांना मिळू शकतात, त्यांच्या ज्ञानाचा विकास व्हायसाठी हे लायब्ररी ते वाचनालय अत्यावश्यक आहे, याचा त्यांनी फायदा घ्यायला पाहिजे। बरोबर, अगदी बरोबर बोललात। वाचनालयाची आवड किंवा वाचनाची आवड विद्यार्थ्यामध्ये निर्माण होण्यासाठी शाळेमध्येही आमच्या वाचनालय आहे, आमची विद्यार्थी गोष्टीची पुस्तकं किंवा विज्ञानावर आधारित पुस्तकं जी आहेत ती वाचतात, शाळेमध्ये येणारं वर्तमानपत्र ते देखील वाचन करतात, आणि आमच्या मुलांना आमचं सांगणं आहे की गावामध्ये जे आपलं वाचनालय आहे त्या वाचनालयाचे तुम्ही सदस्य व्हावे आणि वाचन करावं, फार सुंदर उद्देश आहे। आपल्या वाचनालयामध्ये मी बघते आहे की वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत, तर नेमके कोणत्या विषयावरची पुस्तकं आहेत आणि तुम्ही ती मुलांना कशी अवेलेबल करून देऊ शकता? वाचनालयामध्ये कथा, कादंबऱ्या, नाटके, मोठ्या मोठ्या माणसांच्या म्हणजे त्यांची चरित्र अशासारखे पुस्तके याच्यामध्ये असतात, आणि त्यांना अवेलेबल म्हणजे त्यांनी यावं वाचनालय हे दिवसभर म्हणजे सकाळी 2 घंटे आणि संध्याकाळी 3 घंटे उघडं असते, लोकांनी जसं त्यांना जमेल त्याप्रकारे येऊन इथं जर तालुक्याला किंवा वाचनालय येतात त्यांना निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल, कारण हा कोरोनाचा काळ आहे आणि या काळामध्ये विद्यार्थ्यांची शाळा बंद आहे पण शिक्षण सुरू आहे,
ऑनलाईन आम्ही शिक्षण देतो, परंतु गावामधील वाचनालयाचा त्यांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यावा अशी आमची इच्छा आहे. आणि आमचे विद्यार्थी नक्कीच आपल्या वाचनालयाचे सदस्य होतील. आपण आम्हाला भरपूर वेळ दिलेला आहे, वाचनालयाच्याबद्दल माहिती सांगितलेली आहे. विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल आपण? विद्यार्थ्यांना आम्ही हेच देऊ की अशा कोरोनाच्या काळामध्ये समजा शाळा बंद आहेत आता, तर त्यांचा उपयोग त्यांनी त्यांच्या वेळेचा उपयोग त्यांनी लायब्ररीत बसून त्यांना आवडीच्या पुस्तकं त्यांनी वाचावी. कथा कादंबऱ्या नाटके त्यांना जे वाटेल ते पुस्तकं आम्ही त्यांना अवेलेबल करून देऊ शकतो. त्यांनी यांचा प्रयोग साधा घ्या. धन्यवाद साहेब, आपण फार छान मार्गदर्शन केलं आणि शाळेच्या वतीने आभार मानतो. विद्यार्थी वाचायला येतील तर यांच्याकडून काही फी वगैरे तुम्ही घेता का कसं काय त्यांना? यांचा उद्देश म्हणजे बघा, वाचनालय चालवण्यासाठी जो खर्च येतो तो काही म्हणजे खर्चाची बाब सोडा, प्रत्येक वाचनालयामध्ये येणाऱ्या माणसाला फक्त 10 रुपये देऊन रजिस्ट्रेशन करून घ्यायचं, म्हणजे मेंबरशिप. वर्षभर ते पुस्तकं वाचू शकतात. महिन्याचे 10 रुपये फक्त फी आहे मिनिमम. फार कमी फी आहे, तशी चांगलं आहे. मुलांच्या झेपेल असंच फी आहे, 10 रुपये महिना चांगला आहे. आज लोक खरा खातात 20 रुपये देतात दिवसातून, काहीतरी खातात, पण इथं येत नाही कारण पेपर त्यांना हॉटेलमध्ये मिळतो, तिकडे फालतू गोष्ट करतात. म्हणजे ज्ञानाच्या गोष्टी इथे आहेत, त्या स्वरूप दुसरीकडे वाढतात. तुमचा उद्देश हा खूप चांगला आहे, मुलांना याचा चांगला फायदा होईल. विद्यार्थी दररोज येतील तुमच्या इथं. आता हे काळामध्ये शाळा बंद असल्यामुळे तुम्ही त्यांना चांगली चांगली पुस्तके तुमच्या माहितीप्रमाणे त्यांना द्याल. हो हो, काय पुस्तक बघत आहात बेटा आपण? ठीक आहे, धन्यवाद. छान. तर आपण तारोली या ठिकाणी असलेल्या या अक्षय वाचनालयामध्ये आहोत. वेगवेगळे ग्रंथ या ठिकाणी उपलब्ध आहेत, वेगवेगळी पुस्तकं आहेत, बालसाहित्य आहेत. विद्यार्थी या ठिकाणी पुस्तकं न्याहाळत आहेत, बघत आहेत. या ठिकाणी ही विद्यार्थिनी एक पुस्तक वाचते आहे. कोणतं पुस्तक आहे बेटा? दाखव दाखव. हां हां, नाव सांग तुझं. माझे पूर्ण नाव क्रिस्ती कुलदीप उके. मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे. माझ्या शाळेचे नाव उच्च प्राथमिक शाळा तारोली आहे. पुस्तक कोणतं वाचते तू? कोणतं? जीव वाचला. हां, वाचता. एक झोपडपट्टीत एक गरीब जेडबे राहत होते. त्यांना जुई नावाची घोट मुलगी होती. 3 वर्षाची जुई कधीच शाळेत जाऊ लागली होती. ती चुनचुनीत असल्यामुळे सगळ्यांना आवडायची. ती तिचे आई बाबा दिवसभर कष्ट करून तिला शिकवित होते. ती ते तिला तळाच्या फोडासारखे जपत होते. एकदा काय झाले, जुईला ताप आला. तो ताप उतरेना, डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केला, पण काहीच फरक पडला. छान छान, खूप छान वाचते बेटा तू. हा, तू तुझं काय नाव आहे, कोणतं पुस्तक वाचते तू? छान. तर नाव सांग तुझं पूर्ण. माझे पूर्ण नाव अथर्व नथुजी किरमोरे आहे. मी आता 3रीत आहे. हा, तू पुस्तक कोणतं वाचतो आहेस? चंद्रावर ससा. हा, वाच बेटा वाच. गोष्ट तशी जुनीच आहे, म्हणजे आपली फार फार वर्षांपूर्वी घडलेली. त्यावेळी आजारच्या सारखाच चंद्र उगवायचा आणि मावळायचा पौर्णिमेला. तर पूर्ण कौतुक त्याच मोठ मोठ्या भाकरी एवढा चंद्र कसा छान छान दिसायचा. आज आपल्याला पौर्णिमेला चंद्राच्या वर. तर आज आपण अशा तऱ्हेने या ठिकाणी ग्रामपंचायत तारोली अंतर्गत या अक्षय वाचनालयात आलेलो आहोत.
आणि हा वाचन अभियाना अंतर्गत हा वाचनाचा कार्यक्रम या ठिकाणी घेत आहोत। आणि या उपक्रमांतर्गत माननीय श्री बालकदासजी घरडे व्यवस्थापक अक्षय वाचनालय यांनी आम्हाला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो। धन्यवाद।